नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे स्वागत करतो आपल्या डी डी एज्युकेशन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणामधलं, त्यामध्ये सराव संचामधलं हे गणित, ज्यामध्ये तिसरं गणित दिलेलं आहे 2x - 3y = 9, 2x + y = 13। मागील प्रश्न ज्या पद्धतीने सोडवले त्याच पद्धतीने समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 नाव देऊन टाका। लिहा 2x - 3y = 9, याला देऊया समीकरण नंबर 1, आणि 2x + y = 13 याला काय नाव देऊया समीकरण नंबर 2। आता कुठल्या संख्येची काटाकाटी करता येईल, तर यांची करता येईल की नाही, मग काय करूया समीकरण नंबर 1 मधून समीकरण नंबर 2 वजा करूया, मग आपल्याला समजून येईल। याला जर वजा चिन्ह दिलं नंतर 2x - 2x कटतील, मग ही पुढची क्रिया करायला आपलं काय होईल, सोपं होईल। मग लिहा या ठिकाणी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, ठीक आहे। मग समीकरण 1 काय आहे 2x - 3y = 9, आणि 2 काय आहे 2x + y = 13। आता आपल्याला वजा करायचं ना, तर मग या संख्येचे प्रत्येक संख्येचं चिन्ह काय होतं बदलत जाईल। या ठिकाणी 2x धन आहे तर -2x + y आहे तर -y होईल, बरोबर -13 आहे तर -13 होईल, ठीक आहे। मग 2x - 2x कटले, -3y आणि -1y टोटल किती होईल -4y, समजलं। आता 9 मधून 13 काढायचे, म्हणजे 9 मध्ये काय आहे 13 ही आपल्याला मोठी संख्या दिसते पण ती ऋण आहे, मग काय करायचं 13 मधून 9 गेलेत खाली किती उरतात -4, समजलं। आता या संख्येची जर आदला बदल केली तर हे -+ काय होतात, दोन्ही संख्या सारख्या असल्यामुळे -+ कटून जाईल, मग येईल 4y = 4। आता वाय या ठिकाणी काय आहे गुणाकारामध्ये, इकडे गेल्यानंतर ते कशाला जाईल भागाकारामध्ये, मग y = 4/4 म्हणजे 4 × 4 = 4, वायची किंमत येईल 1/1 म्हणजेच 1। तर अशा पद्धतीने आपल्याला वायची किंमत मिळाली। आता आपल्याला कशाची काढायची, एक्सची किंमत काढायची, मग सोडवा। आता y = 1 ही किंमत कशात ठेवायची, समीकरण 1 मध्ये, तुम्ही 2 मध्ये ठेवा तरी तेच उत्तर येणार, 1 मध्ये ठेवून। समीकरण 1 काय आहे 2x - 3y = 9, वायची किंमत किती आलेली आहे 1, मग या ठिकाणी ठेवा 2x - 3 × 1 = 9, मग 3 × 1 होतात 3, 2x - 3 = 9, या ठिकाणी 3 आहे, इकडे गेल्यानंतर ते काय होईल अधिक होईल, मग 2x = 9 + 3, मग 2x = 9 × 3 होतात 12। आता या ठिकाणी 2 काय या x गुणाकारामध्ये, इकडे गेल्यानंतर ते कशात जाईल भागाकारामध्ये, मग लिहा x = 12/2 2 × 1 = 2 होईल 12, तर 1 ची किंमत येईल, मग या ठिकाणी असं लिहा x, y = 1 ची किंमत आली 6, आणि y ची किंमत किती आली आहे 1। ही समीकरणाची उकल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये,